वेलकम बैक टू माय चैनल। तर आज आपण आलेलो आहोत वसई मधील प्रसिद्ध अशा निर्माच्या यात्रेला। तुम्ही माझा जगद्गुरु आद्य शंकराचार्य मंदिराचा व्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा, त्यामधून तुम्हाला सुंदर अशा निर्मळ गावाचा इतिहास पाहता येईल। या पायऱ्यांवरती हे कापूर लादत ते किती सुंदर दिसतात ना। चला आता आपण आज जाऊ। वसई तालुक्यातील सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध अशी यात्रा म्हणजेच निर्मळची यात्रा। या यात्रेची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात। या यात्रेला भेट देण्यासाठी वसई, डहाणू, पालघर, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून खूप मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येतात। आजी, तुम्ही दरवर्षी इथे येता, तुम्ही काय करता आणि कुठून येता? आम्ही अंधेरी मोगरा पाडामधून येतो। आम्ही बैरागी लोक आहे। माझे आई बाबा होते, आम्ही लहान लहान होते, पहिले बस बीस नाही होते, तेव्हापासून आम्ही चालत यायचे आणि इकडे खाते पिते भंडारा होतो। आम्हाला इकडे लय आवडतो, लयच लय छान वाटते तिकडे। किती दुरून इथे श्रद्धेने यात्रेकरू येतात। आता काकीने मला प्रसाद दिलेला आहे। इथे येऊन मला प्रसादाचा आस्वाद घेऊन खूप बरं वाटलं। या धार्मिक यात्रांना भेट देण्याचं कारण म्हणजे या यात्रांमधून आपल्याला होणारा लाभ। या यात्रांना भेट दिल्याने आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मन आनंदाने भरून जाते। तसेच त्या ठिकाणच्या परंपरा, संस्कृती, कला या आपल्याला ज्ञात होतात। पालखी सोहळा सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे, तोपर्यंत आपण यात्रेत काय काय आहे ते पाहूया। ही रंगीबिरंगी रोषणाई कोणाला नाही आवडणार। ही यात्रा तर लहान मुलांसाठी पर्वणीच आहे। सध्याच्या काळात या यात्रांचं स्वरूप बदलत असलं तरीही आपण या यात्रांचं आध्यात्मिक महत्व विसरता कामा नये। आता मी तुम्हाला येथील प्रसिद्ध असा खाद्यपदार्थ दाखवणार आहे। तुम्ही जेव्हा पण निर्मळच्या यात्रेला याल तेव्हा येथील प्रसिद्ध अशी सुकेही विकत घ्यायला विसरू नका। आता आपण काकांना विचारूया की या केळ्यांमध्ये काय काय व्हरायटी असतात। काका, केळ्यांमध्ये काय काय अजून व्हरायटी असतात? ही वसईची सुकेळी आहेत, निर्मळच्या यात्रेची प्रसिद्ध आहेत। निर्मळची यात्रा दरवर्षी उत्पत्ती एकादशीला भरते, ती 8 ते 15 दिवस चालते। ही आम्ही स्पेशली बनवतो वसईच्या उन्हामध्येच। ही बनतात आणि नॅचरल आहे, नो ॲडेड शुगर आहे आणि हे लोकांना भरपूर आवडते। हे अंजिरापेक्षा गोड लागते। हे केळं संपूर्ण सुकल्यानंतर तुम्ही कसंही मोडलं तरी ते मोडणार नाही, काहीच नाही होत त्याला। ते हे संपूर्ण सुकल्याची निशाणी आहे आणि ते महिनाभर ठेवल्यानंतर त्याचा कलर थोडासा तपकिरी होत जातो। आणखीन जास्त ठेवल्यानंतर ते आणखीन तपकिरी होत जाणार। ते असं एकदम पूर्ण नॅचरल आणि खायला एकदम गोड असते। हे भूगोलामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे। पूर्वीपासून आमचा पिढी, मला वाटते ही तिसरी पिढी आम्ही बनवत आहेत। मी स्वतः ग्रॅज्युएट असून सुद्धा या धंद्यामध्ये, पुढे आता कोण बनवतील की नाही त्याचं काही नाही, परंतु आतापर्यंत आम्ही बनवत आहोत, चालू आहे।
हे लागायला एकदम गोड असतात आणि गरम असतात, त्यामुळे थंडीमध्ये जास्त चालतं। हे यात्रेचं स्पेशल खाद्य आहे। समित्रा, हे केळं तू टेस्ट करून बघ, कसं वाटलं ते लोकांना सांग। ओके, हे अंजिरापेक्षा पण खूप गोड आहे आणि मला खूप आवडलं। तुम्ही पण इथे आल तेव्हा हे नक्की ट्राय करा। लोकांना जर तुमच्याकडून विकत घ्यायचं असेल तर ते कसे घेऊ शकतात? माझं नाव मिल्टन रॉड्रिक्स, नंबर आहे 9767611435। आणि हे बाकीच्या सीझनमध्ये पण मिळू शकतं? हो, 12 महिने अवेलेबल असते। आमच्या घरी विकतो आणि आम्ही वसईला आणि मुंबईला सुद्धा आम्ही डिलिव्हरी करतोय। मित्रा, थँक्यू। आता आपण घेतलेले आहे आणि आता आपण पुढे जाऊया। वसईतील निर्मळची यात्रा ही सर्वात पहिली यात्रा असते आणि मग बाकीच्या यात्रांना सुरुवात होते। ही यात्रा दरवर्षी कार्तिक महिन्यात उत्पत्ती एकादशीच्या पहाटे मंदिरात पूजन व अभिषेक करून सुरुवात होते आणि मग बारशेच्या दिवशी रात्री 12:45 जगद्गुरू आद्य शंकराचार्यांची पालखी सुरेश्वरी देवीच्या भेटीसाठी निघते आणि निर्मळ सरोवराला प्रदक्षिणा घालून मंदिरात परत प्रस्थान करते आणि हाच सोहळा आपण आज बघणार आहोत। यापुढील व्हिडिओ आणखी सुंदर होणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पालखी सुरेश्वर मंदिराकडे प्रस्थान करत आहे। जगद्गुरू जंग
याची देही याची डोळा हा सोहळा पाहून मन अगदी तृप्त होऊन गेले। वसईच्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन घडवणारा हा सोहळा कसा आहे ते कमेंट करून मला नक्की कळवा। शास्त्रानुसार तीर्थयात्रा व दान पुण्य याचे महत्त्व खूप आहे असं म्हणतात की तीर्थयात्रेची प्रथा रामायण व महाभारत काळात पण होती, पण याचे महत्त्व आद्य शंकराचार्यांनी लोकांना पटवून दिले। आता आपण सुरेश्वर मंदिराजवळ आलो आहोत आणि इथे सर्वजण पालखीची आतुरतेने वाट पाहत आहेत। पालखीच्या स्वागतासाठी गावात जागोजागी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जातात। अशा आनंदाने आणि उत्साहात हा पालखी सोहळा साजरा करण्यात आला। या सुंदर अशा निर्मळच्या यात्रेला तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या, कारण यात्रा करणे म्हणजेच ट्रॅव्हल करणे। तुम्ही पण खूप ट्रॅव्हल करा आणि अशा वेगवेगळ्या स्थळांचे व तीर्थयात्रांचे अनुभव गोळा करा। आणि हो, माझ्या ट्रॅव्हल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच नवनवीन यात्रांचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय।